न्यायालयामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे विविध प्रकारचा, तो भ्रष्टाचार उघड करण्याचं काम अनिल वाणींनी केलं, त्यामुळे भाऊ बैलमारेसारखे गुंड प्रवृत्तीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी कारस्थान करून अगदी पूर्वनियोजितपणे हा सगळा प्लॅन तयार केला त्यांनी, आणि अनिल वाणींच्यावरती 12 मे रोजी प्राणघातक हल्ला झाला, त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भर उन्हात आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो. आमची मागणी आहे अनिल वाणींवरती असं कारस्थान करून ज्यांनी जो प्राणघातक हल्ला केलेला आहे त्या सर्व गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे, आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती IPC 326 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचप्रमाणे 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि SC ST ऍट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत, आणि त्याचबरोबर इतक्या महत्वाच्या रस्त्यावर म्हणजे कर्जचं हार्ट म्हणता येईल असा जो विभाग आहे या हमरस्त्यावरती जिथे ज्याच्या हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, रुग्णालय आहे, बाबासाहेबांचा पुतळा आहे, त्या रस्त्यावरती असंख्य CCTV कॅमेरे मौजूद असताना अनिल वाणी